मिस्टर गट्टू संध्याकाळच्या वेळी आई नाक्यावरून भाजी घेऊन परतत होती. तिच्या हातात पर्स होती. अचानक मागून पळत एक चोर आला आणि आईची पर्स घेऊन चोरून पळाला. गट्टू, आईचा हा आवाज आस म्हणतात वारंवार घुमला. गट्टू फार जोरात चोराचा पाठलाग करत होता. सर्व लोक स्टाईल मध्ये चोराचा पाठलाग करत स्केटिंग करणाऱ्या गट्टूला डोळे फाडून पाहत होते. लोकांनी असं दृश्य आधी कधीच पाहिलं नव्हतं. चोराचा पाठलाग करणारा गट्टू कुठल्या तरी फिल्मच्या ऍक्शन हिरो पेक्षाही जास्त दिसत होता. आई गट्टू कडे पाहून हसत होती. गट्टू चोराच्या फारच जवळ पोहोचला होता. चोराने गट्टूला मागे पाहून स्पीड वाढवला. गट्टूनेही त्याचा स्पीड वाढवला आणि तो आता चोराला पकडणारच होता की तेवढ्यात गट्टूने डोळे उघडले. तेव्हा ना तो रस्त्यावर होता आणि समोर चोरही नव्हता. गट्टू बेड मध्ये झोपला होता आणि त्याची आई त्याला उठवत होती. काय मम्मी, तू स्वप्नात पण स्केटिंग नाही करू देत मला. तुझं स्केटिंगचं भूत अजून उतरलं नाहीये. चल उठ, शाळेत जायचं नाहीये का? बिचारा गट्टूने आईचं म्हणणं ऐकलं आणि कामाला लागला. काही दिवसांपासून सोसायटीचे मयंक भाऊ आणि त्याचे काही मित्र सोसायटीमध्ये स्केटिंग करत होते. दररोज संध्याकाळी गट्टू त्यांच्या जवळ जाऊन त्यांची स्केटिंग बघायचा. सर्व मुलं स्केटिंग शूज घालून वाऱ्याच्या वेगाने स्टाईल मारत स्केटिंग करत होती. त्यांना बघून गट्टूच्या डोक्यात हे स्केटिंगचं खोळ चढलं होतं. गट्टू, स्केटिंग फक्त एक स्पोर्ट्स नाहीये, पॅशन आहे. पॅशन लहानपणी मला वाटायचं की माझ्या पायानं व्हील्स असते तर किती बरं झालं असतं. आज स्केटिंगमुळे मला ते व्हील्स मिळालेत. आता मला कोणी थांबवू शकत नाही. मयंकच्या गोष्टी ऐकून गट्टूलाही स्केटिंग करण्याची इच्छा व्हायची. पण आईने ऐकलं तर ना. गट्टू, तू खूप लहान आहेस. आधी मोठा हो. कुठे पडला बिडलास आणि हाड बीड तुटलं तर प्रॉब्लेम होईल. मम्मी, मयंक दादा म्हणत होता की स्केटिंग शूज घेऊन ये, मी शिकवेन तुला. पण आई कुठे ऐकणार होती. गट्टू बिचारा त्रासून गेला. त्याने पप्पांना देखील खूप सांगितलं पण कोणी ऐकतच नव्हतं. गट्टू बिचारा मयंक भाऊला दररोज संध्याकाळी स्केटिंग करताना पाहायचा आणि आतल्या आत रडत बसायचा. एके दिवशी तर गट्टूने मयंक भाऊचे स्पोर्ट शूज घालून देखील पाहिले आणि चालू लागला. पण बिचारा पाय उचलताच पडला. गट्टू, एका दिवसात कोणी स्केटिंग शिकत नाही रे. स्टेप बाय स्टेप त्याची ट्रेनिंग घ्यावी लागते. खूप प्रॅक्टिस करावी लागते. तू शूज तर घेऊन ये, मग तुला शिकवण्याची जबाबदारी माझी. गट्टूने निर्धार केला की तो स्केटिंग शिकल्याशिवाय राहणार नाही. पण प्रश्न होता आईचा. काही गरज नाहीये, काल पडला होतास ना, नशीब जास्त लागलं नाही तुला. पण ते म्हणतात ना, मनात हेतू शुद्ध असेल ना तर अख्खं जग तुमची इच्छा पूर्ण करायला तयार असत. गट्टूच्या बाबतीत पण तसंच घडलं. एके दिवशी बाबा काही न बोलता, कोणालाही न सांगता चिंकी आणि त्याच्यासाठी स्केटिंग शूज घेऊन आले. ते पाहताच गट्टूच्या डोळ्यात आनंद अश्रू आले आणि पटकन त्याने पप्पांना जाऊन मिठी मारली. काय गरज होती हे आडण्याची, मुलं लहान आहेत अजून. हेच तर वय आहे ह्यांचं शिकण्याचं. तू उगाच घाबरतेस आणि यांनाही घाबरवतेस. भयंक शिकवेल्यांना स्केटिंग मुळे मुलं फिजिकली आणि मेंटली स्ट्रॉंग राहतात. यांची कॉन्फिडन्स लेवल खूप वाढेल बघ तू. त्या रात्री गट्टू एवढा खुश होता की तो स्केटिंग शूज ना छातीशी कवटाळूनच झोपला होता. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपासून गट्टू चिंकीची स्केटिंग ट्रेनिंग सुरू झाली. गट्टू चिंकी, घाई गडबड अजिबात करायची नाही. वेळ घेऊन शिकायचंय, प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट. स्केटिंग एक दिवसात नाही येत. डोंट वरी दादा, आम्ही तुला फॉलो करू. आज आपण फक्त बॅलन्स करायला शिकू. आज तुमचे रोलर स्केटिंग व्हील्स मी 100% लॉक ठेवणार आहे. सेफ्टी गार्ड्स घाला रे. मग गट्टू चिंकीने हेल्मेट आणि बाकी सेफ्टी गार्ड्स घातले. मयंक भाऊने त्यांचे स्केटिंग व्हील्स लॉक केले आणि दोघांनाही व्हील लॉक करणं आणि उघडणं शिकवलं. आता कमरेतून खाली वाका आणि हळूहळू चालत राहा. यामुळे स्केटिंग सोबत बॅलन्स करायला शिकाल. गट्टू चिंकी कमरेतून समोरच्या दिशेला झुकले आणि छोटी छोटी पावलं उचलून चालू लागले. एक आठवडा गट्टू चिंकीने स्केटिंग व्हील सोबत चालणं शिकले. मग मयंकने स्केटिंग व्हील चं लॉक 25% उघडलं. आता बॅलन्स पुढे ठेवा.
आणि हळूहळू चालण्याचा प्रयत्न करा. बॅलन्स पुढे असला पाहिजे, कारण की आपण पडलो ना तरी हाताचा सपोर्ट घेऊ शकतो. मग गट्टू चिंकी हळूहळू व्हील्स वर चालण्याचा प्रयत्न करू लागले. व्हील्स हलके हलके फिरत होते. एका आठवड्यानंतर त्यांचा बॅलन्स पक्का झाला. मग मयंकने व्हील्स ना 50% उघडलं आणि पुन्हा त्यांना बॅलन्स करत चालायला सांगितलं. आता गट्टू चिंकीला खूप मजा येत होती, कारण की ते आता व्हील्स वर चांगल्या प्रकारे स्केट करून पुढे होऊ शकत होते. काही दिवस असेच गेले. मयंकने दोघांच्याही स्केटिंग व्हील्स ना 100% उघडलं, ज्यामुळे स्केटिंगने वेग पकडला. चिंकी तर वारंवार पडत होती, पण हातांच्या सपोर्टने स्वतःला पुन्हा पुन्हा उभं करत होती. गट्टूचा बॅलन्स मात्र खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाला होता. गुळगुळीत रस्त्यावर तो वेगाने इकडे तिकडे जात होता. काही दिवसांनंतर गट्टू चिंकी वेगाने स्वतःचा बॉडी बॅलन्स सांभाळायला शिकले, पण त्यांना ब्रेक लावायला कुठे जमत होता. मयंक भाऊने ब्रेक लावायच्या 2-4 युक्त्या त्यांना शिकवल्या आणि मग गट्टू चिंकी रोज संध्याकाळी शाळेतून आल्यावर स्केटिंगची प्रॅक्टिस करू लागले. काही दिवसातच दोघी स्केटिंग मध्ये परफेक्ट झाले. एके दिवशी आई सोसायटी कॅम्पस मध्ये संध्याकाळी फिरत होती, तेवढ्यात तिने पाहिलं की गट्टू स्केटिंग करत जोरात तिच्या दिशेने येतो आहे. आईने याच्या आधी त्याची स्केटिंग पाहिलीच नव्हती. तिला वाटलं तो आता हिला धडक देणारच आहे. आई घाबरली. गट्टू स्टॉप. वेगात येणारा गट्टू तिला धडक देणारच होता की तेवढ्यात गट्टूने एक परफेक्ट टर्न घेतला आणि त्याने आईला टचही न करता सरळ निघून गेला. स्मार्ट बॉय. मम्मीने त्याचा शार्पनेस बघून प्राऊड फील केलं आणि ती उभ्या उभ्या गट्टूच्या स्केटिंग मध्ये हरवली. गट्टूची नवीन सायकल. प्रत्येक मुलाचं लहानपणी एकच स्वप्न असतं की त्याची स्वतःची एक सायकल असली पाहिजे. गट्टू सायकल चालवत होता. संपूर्ण सोसायटी मध्ये केवळ त्याच्याकडेच सायकल होती. हरी, गुड्डी आणि चिंकी सगळ्यांना त्याचा हेवा वाटत होता. संपूर्ण सोसायटी मध्ये फक्त त्याच्याकडेच सायकल आहे ना, म्हणून एवढा भाव खातो आहे. गट्टू थांब, मला पण एक राउंड मारायला दे ना यार. पण गट्टू कसला कोणाला सायकल चालवायला देतोय. सगळी मुलं गट्टूच्या पाठीमागे पळू लागली आणि गट्टूला सुद्धा मजा येऊ लागली. तो जोराने पॅडल मारत सायकल वेगाने पळवू लागला आणि बिचारी मुलं त्याच्या पाठीमागे पळत होती. गट्टू प्लीज, बस एक राउंड, प्रॉमिस. गट्टू हरीकडे पाहून त्याला चिडवत होता. तेव्हाच अचानक समोरून वॉचमन काका जाताना दिसले. गट्टू जोर जोराने सायकलची घंटी वाजवू लागला. सायकलचा स्पीड कमी झाला होता. पाठीमागे पळणारी मुलं त्याला पकडणारच होती. घंटीचा आवाज वाढत गेला आणि अचानक गट्टूची झोप मोड झाली. गट्टू बेडवर पटकन उठून बसला. शेट यार, स्वप्न होत ते. अरे हे काय, मला सायकलच्या घंटीचा आवाज अजून सुद्धा कसा ऐकायला येतो आहे. घंटीचा आवाज चालूच होता, पण तो आवाज गट्टूच्या स्वप्नामधून नाही तर बाहेरून येत होता. गट्टू पळत बाल्कनी मध्ये गेला आणि त्याने खाली पाहिलं तर खाली हरी आपली नवीन सायकल घेऊन घंटी वाजवत उभा होता. हरीकडे सायकल. गट्टू पळत पळत खाली हरीकडे आला. कशी वाटली? खूप छान आहे रे, केव्हा घेतली? काल पर्यंत तर नव्हती. हे ऐकून हरी भाव खात बोलला. पप्पाने सरप्राईज गिफ्ट दिली आहे. काल रात्री चाळली होती, पण मी झोपलो होतो. सकाळी डोळे उघडले तर समोर सायकल. खूप लकी आहेस यार तू, तुझ्याकडे स्वतःची सायकल आहे. मला दे ना, बस एक राउंड मारून येतो. मला चालवता येते, हर्ष दादाने शिकवली आहे. विचार पण करू नकोस, मम्मीने सांगितले आहे कोणालाही सायकल द्यायची नाही. प्लीज एकच राउंड, प्रॉमिस यार, फक्त एकच राउंड. पण हरीने काही ऐकलं नाही आणि गट्टूला राग आला. ठीक आहे, मी तर माझ्या सायकलला तुला हात सुद्धा लावू देणार नाही. कुठे? स्वप्नात. गट्टूला अजून जास्त राग आला आणि हरी स्टाईल मारत सायकल घेऊन निघून गेला. बघच तू, माझ्याकडे तुझ्यापेक्षा चांगली सायकल असेल. उदास झालेला गट्टू घरी निघून गेला. पप्पा, मम्मी आणि चिंकी हॉल मध्ये बसले होते. अरे कुठे गेला होतास? चल पटकन फ्रेश होऊन ब्रेकफास्ट करून घे, आमचं तर झालं सुद्धा. पण गट्टू खूप रागात होता. मला नाही करायचं ब्रेकफास्ट, मी आज काही खाणार नाही, काहीच करणार नाही. अरे अचानक काय झाले आहे तुला? आता तर हरीकडे पण नवीन सायकल आली आहे. त्याच्या पप्पांनी त्याला गिफ्ट दिली आहे.
आता सोसायटी मध्ये मी एकटाच असा मुलगा आहे ज्याच्याकडे सायकल नाही, असं बोलून गटू रडू लागला। सुरू झालं सायकल साठी रड गाणे। आता रडू नकोस, सगळ्यांकडे आहे म्हणून तुझ्याकडे पण असली पाहिजे हे जरुरी नाही। तुझ्याकडे पण बरीच खेळणी आहेत जी इतरांकडे नाहीत। आपल्याकडे सगळं काही असलं पाहिजे हे जरुरी नाही। पप्पा तुम्ही तर बोलला होतात ना की मोठा झाल्यावर मला तुम्ही सायकल घेऊन द्याल म्हणून। बाळा अजून थोडा मोठा हो मग घेऊया। तुम्ही असेच सांगत राहता, असेच चालू राहिले तर मी मोठा नाही म्हातारा होईल। हे ऐकून मम्मी पप्पा आणि चिंकी सगळे हसू लागले आणि गट्टू अजून जास्त रागावून स्वतःच्या रूम मध्ये निघून गेला। दिवसभर गट्टू त्याच्या रूम मध्ये बसून रडत राहिला। त्याने आंघोळ जेवण खाण सगळं काही सोडून दिलं। गट्टू बाळा दरवाजा उघड, चांगली मुलं असा हट्ट नाही करत। मी नाहीये चांगला मुलगा, मी जेव्हा मोठा होईन ना तेव्हा चांगला मुलगा म्हणा मला। हे ऐकून मम्मीला सुद्धा वाईट वाटलं आणि ती पप्पांकडे जाऊन म्हणाली, तो तर अगदी हट्टच धरून बसला आहे, घेऊया ना त्याच्यासाठी एक सायकल। सगळ्यांकडे सायकल आहे, त्याला पण वाटत असेल आपल्याकडे पण पाहिजे म्हणून। यावर पप्पा काही बोलणार त्यावर चिंकी जोरात ओरडली, त्याला दिली तर मला सुद्धा पाहिजे सायकल। हे घ्या, आता हिची पण डिमांड सुरू झाली, आता काय करायचं। चिंकी बाळा तुला अजून सायकल चालवता कुठे येते? गट्टूची नवीन सायकल आली की तो तुला सुद्धा सायकल शिकवेल। जेव्हा तुला सायकल चालवता येईल तेव्हा तुझ्यासाठी सुद्धा आपण नवीन सायकल आणू। चिंकी तयार झाली आणि पप्पा गट्टूच्या रूम मध्ये गेले, त्याला मनवून ब्रेकफास्ट करायला लावला आणि दोघही सायकल घेण्यासाठी मार्केट मध्ये गेले। मार्केट मध्ये खूप सुंदर सुंदर चमकत्या सायकल होत्या, पण गट्टूला हरीपेक्षा चांगली सायकल घ्यायची होती। त्याने एक महागडी गिअरची सायकल निवडली। गट्टू ही तर खूप महाग आहे। मग काय झाले पप्पा, आपण एकदाच तर सायकल घेणार आहोत, सारखी सारखी थोडीच घेणार आहोत, मला तर हीच सायकल पाहिजे। ठीक आहे आम्ही ही सायकल घेतो आहोत। मग काय, गट्टू पप्पांसोबत सायकल देखील घरी आली। मम्मीने सायकलची पूजा केली आणि गट्टू सायकलवर बसला। गट्टू आज खूप खुश होऊन सायकल चालवत होता। जे स्वप्न तो रोज बघत होता ते अखेरीस खरं झालं होतं। गट्टूची सायकल सर्वात वेगळी, सर्वांपेक्षा चांगली होती। सगळी मुलं गट्टूकडे डोळे विस्फारून पाहत होती। गट्टू तू माझी सायकल चालव, मी तुझी सायकल चालवतो। विचार पण करू नकोस, मी माझी सायकल कोणालाच देणार नाही। गिअरची सायकल आहे ना म्हणून एवढा भाव खातो आहे। जेव्हा मम्मीला हे सगळं समजलं तेव्हा मम्मी म्हणाली, गट्टू तू चुकीचे वागलास, कोणी आपल्याशी कसेही वागो आपण नेहमी सर्वांशी चांगले वागले पाहिजे। आपल्याकडे जे आहे त्याचा कधीच गर्व करू नये। हर्ष दादाला बघ, जर त्याने तुला सायकल दिली नसती तर तू सायकल चालवायला शिकला असतास का? तू पण हर्ष दादा सारखे बन, चल चिंकीला सुद्धा सायकल शिकव। सॉरी मम्मी, मी पुन्हा असं करणार नाही, चल चिंकी। मग काय, चिंकी सायकल वर बसली आणि गट्टूच्या मदतीने सायकल शिकता शिकता सायकल स्वारीचा आनंद घेऊ लागली।